आपल्याला सांगितलं होतं, तर मी जर कुठल्याही राजकीय पक्षाकडून उभा राहिलो तर किमान महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येईन. परंतु आता अभिमानाने सांगतोय का, देशातला अपक्ष उमेदवार सगळ्यात जास्त मताधिक्याने मंत्र्याला पाडून निवडून येईल. जिथे पंतप्रधान आले होते, जिथे शरद पवार 3-3, 4-4 दिवस फिरले, त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताने देशामध्ये निवडून निवडून नक्की जातो. गेल्या काही दिवसांपासून जिजाऊचा प्रचार संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये जोरदार सुरू आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आलो आहोत. आणि या अंतिम टप्प्यामध्ये विरोधक जे आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा आता धडकी भरलेली आहे की जिजाऊचा हा प्रचार एवढा जोरात आहे आणि त्यांचा विजय सुद्धा निश्चित होईल असं सर्वसामान्य जनतेपासून लोकांमध्ये सुरू आहे. नक्कीच, जिजाऊचं गेल्या 15 वर्षातील या जिल्ह्यामध्ये केलेलं काम, ज्या गावात आम्ही जातो त्या गावामध्ये चष्मेवाले आजोबा भेटतात, आजी भेटतात जिथं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, लहान बच्चू भेटतं आई घेऊन येते का त्याची डिलिव्हरी झडपडीच्या हॉस्पिटलमध्ये सिजर झालेली आहे, ज्या गावात जाऊ तिथे कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे आमचे बांधव भेटतात, ज्याला विद्यार्थ्याला मदत केलेलं ते विद्यार्थी भेटतात, तो विद्यार्थी नसेल तर त्याचे आई बाबा येऊन भेटतात. एवढंच नाही तर प्रत्येक गावागावातले विद्यार्थी जे उद्या कुठे घडपोलीच्या शाळेमध्ये शिकून कॉलेजमध्ये शिकून MBBSला गेले त्याचे पालक भेटतात, इंजिनियर झालेले त्याचे पालक भेटतात, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो. ज्या ज्या गावात जाऊ तिथे तिथे भगिनी भेटतात, ज्यांना जिजाऊने हातगाडी दिलेली, तिच्या त्यांचा स्वयंरोजगार चालू आहे, कुठे पिठाची चक्की दिलेली, कुठे शिलाई मशीन दिलेले, कुठे मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस याचं प्रशिक्षण देऊन त्या उभ्या झालेल्या अशा हजारो महिला भेटतात. त्यामुळे आम्हाला माहिती आहे, आमचा उद्देश नाही काय, आम्ही जाहीरपणे बोलत असतो का, खासदार गेले 10 वर्षभर कपिल पाटील खासदार आहेत का, भिवंडीचे सुपुत्र बाळामामा आहेत, त्यांनी कधी इंदिरा गांधी हॉस्पिटलला जाऊन बघितलंय का, ज्या इंदिरा गांधी हॉस्पिटलवरती भिवंडी शहर आणि तालुक्याच्या संपूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये साधा MD फिजिशियन नाही, MD गायनाईक नाही, MD पीडियाट्रिशियन नाही, एवढंच नाही सर्जरी होत नाही. आणि ते दोन उमेदवार ज्या तालुक्याच्या जीवावर निवडून निवडणुकीचा ऐलान करतात आणि जे पक्षांच्या जीवावर उभे आहेत, आमचं तर जाहीरपणे म्हणणं असतं का, जे कपिल पाटील आहेत ते मूलतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, म्हणजे शरद पवारांचे इथे त्यांचा जन्म झालेला आहे, आणि दुसरे आहेत बाळामामा, त्यांना आता शरद पवार साहेबांनी दत्तक घेतलेलं आहे. आणि या दोघांबाबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल देशाचे पंतप्रधान जे कपिल पाटलांचे नेते आहेत, आज कल्याणमध्ये आलेले आहेत खास कपिल पाटलांच्या प्रचारासाठी, ते म्हणतात का नॅशनल करप्ट पार्टी, आणि नॅशनल करप्ट पार्टीचे दोन्ही राईट हँड लेफ्ट असल्यानंतर त्यांच्याबाबत लोकांच्या मनामध्ये काय आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्ही काय गोडाऊनचे हप्ते घ्यायला कधी गेलो नाही, कधी जाणार नाही, आम्ही वाराही करणार नाही, आम्ही मजुराचे पैसे करणार नाही, आम्ही तुमच्या वाड्याच्या स्टील कंपन्यातून येणारे स्टील कुठे चोरी करायला आमचा नातेवाईक कुठे दुकान टाकणार नाही, आम्ही कुठल्याही अनधिकृत गोष्टी करणार नाही. आणि त्यामुळे लोकसमाजाचा पूर्ण विश्वास आहे, अगदी आम्ही वज्रेश्वरीच्या मंदिरापासून सुरुवात केली, सदानबाबांचं दर्शन घेतल्यापासून सुरुवात केली, गणेशपुरीच्या नित्यानबाबांचं दर्शन घेतल्यापासून प्रचाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून तर रात्री अंजूर दिव्याला, दिव्याच्या बाजूला अंजूर आहे तिथे समारोप केला. प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व बांधवांचा होता, भगिनींचा होता, मोठ्या प्रमाणात भगिनी होत्या, त्याचबरोबर युवा वर्ग होते, वडीलधारी मंडळी होते. मला वाटतं देशातली अशी ही पहिली निवडणूक असेल का ज्या निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भगिनी उतरलेले आहेत, वयोवृद्ध आजी आजोबा उतरलेले आहेत, इतकंच नाही तर लहान लहान मुलंही उतरले. कालच्या टिटवाळ्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो का, लहान लहान मुलंही सांगतात नाही एक खासदार बने का, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आणि हे गेल्या 15 वर्षातील स्वकमाईतून स्वतःच्या समाजासाठी केलेले प्रामाणिक काम आहे आणि या प्रामाणिक कामाचा रिझल्ट समाजाकडून मिळत आहे. विरोधकांकडून सांगण्यात येतोय की निलेश सांगळे 1.5-2 लाख मतांनी निवडून येण्याची बात करतात, मात्र त्यांना 1.5-2 लाख मतं पडणार, काय सांगतात? विरोधकांनी काम केलंय काय? आमचं तर जाहीर आव्हान आहे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळामामा उमेदवार आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील उमेदवार आहेत, त्यांनी दाखवायचं की एवढे वर्ष सत्ता उपभोगले आहेत तुम्ही, साधं एक आरोग्य क्लिनिक तरी कपिल पाटलांना सुरू ठेवता आलं का ते विचारा, समाजासाठी काय केलंय? आम्ही निलेश सांबरेने 130 खाटाचं रुग्णालय केलं की ज्या रुग्णालयामध्ये पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही आजार झाला तरी तो माझ्या कुटुंबातील व्यक्ती आहे, ते कुटुंबातील ताई आहे, ते समजून बरं करण्याचं काम केलं पाहिजे. या कोकणच्या भूमीवर देशातली पहिली CBSE शाळा काढली की ज्या शाळेमध्ये वह्या पुस्तकापासून तर सर्वच गोष्टी मोफत मिळत आहेत, अशा 8 CBSE शाळांची निर्मिती निलेश सांबरेने केली. एवढंच नाही, देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये पहिला
अमूलाग्र बदल आणलेला आहे का तो केंद्र सरकारला मी स्वीकारला आहे की इयत्ता 9वी पासून JEE नीटचे फाउंडेशन चालू केलेलं आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा CA आणि ज्युडिशियलचे फाउंडेशन सुरू केले. माणसाला स्वतःच्या मुलाचं पडलेलं नसतं. आम्ही गोरगरिबाच्या ज्याला आई वडील नसलेला मुलगा IPS केलेला आहे, ऊसतोड मजुराचा मुलगा SCP केलेला आहे, शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर केलेली आहे, शेत मजुराचा मुलगा तहसीलदार केलेला आहे. अगदीच वडील नसलेली मुलंही महाराष्ट्रामध्ये टॉप वनला नगर विकासला ललित मौले सरकार तरुण येतो वडील नसलेला मुलगा. इतकंच काय, कचऱ्याच्या ढिगावर काम करणारी कचरा उचलणारी दीपाली नावाची मुलगी तिला घरी आणून तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट करून 5-स्टार हॉटेलला दिलेले. अगदीच उदाहरणं सांगायचं गेलं, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना आदिवासी समाजाची मुलगी ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये राहत असताना अचानक पती गेले हार्टअटॅकने गेले. त्यानंतर ती मुलगी लोकांची धुनं भांडी करत होती आणि तिची सासू तिला तिथून उचलून जिजाऊचा दिवप्रकाश दिसला. अभ्यास करण्याचे तिला डबल पैसे दिले काम करण्यापेक्षा आणि ती 109 विद्यार्थी आपले मुंबई महानगरपालिकेला लागले त्यामध्ये ती अधिकारी लागली. अशा प्रकारचं बोलता येणार नाही इतकं काम आहे का. 45 अभ्यासिका आहेत, 31 पोलीस अकॅडमी आहेत, 8000 जास्त युवकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. असं कुठल्या पक्षाकडे बोलायला काम आहे का त्यांनी काय काम केलंय. त्या बाया मामाला क्रिकेट मॅच शिवाय फिरत रंगमंच दिसला नाही आणि कपिल पाटलांकडे इनकमिंग शिवाय काही दिसलंच नाही का. ज्या पक्षाच्या जीवावरती निवडून आले पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या त्यांना दाबण्याचं काम केलं, मग तो भास्कर जाधव असेल, दीपक खटेकरी असेल, इथे त्यांचा त्यांचे नातेवाईक असतील भिवंडीमध्ये, कल्याणमध्ये त्यांचा पुतण्याचा साडू असेल, परंतु दाबण्याचं काम त्यांच्या मार्फत सर्वसर्वांना करण्यात आलं. आणि बाळ्यामामाने काय केलं, बाळ्यामामाकडे पण पुतणे आहेत, बाळ्यामामाकडे पण आहेत, अशा प्रकारचा रंग म्हणजे दाखवायला काम काय त्यांच्याकडे. आणि त्यांनी बोलल्या इतकं त्यांच्या पक्षाने काय काम केले, त्यांनी काय काम केले, मी ते जाहीर आवाहन करत असतो. आजचं कपिल पाटलांचं माझी लाईव्ह प्रेस नोट मी भिवंडीच्या एका पत्रकारानं सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं होतं येतो, पण ते काय समोर येतील, कुठल्या तोंडाने समाजासमोर जाणार आहेत. आज मोदीजी त्यांना आणावं लागले, ते एका शेतकऱ्याच्या पोराच्या विरोधात उभं राहताना घाम फुटलेले, तर यांना शरद पवारांना या वयामध्ये इकडे तिकडे फिरवायला लागलेले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय बोलण्यासारखं. आम्ही जाहीरपणे सांगतो, मोदीजींनी त्यांचं गुजरात डेव्हलप केलं, शरद पवारांनी त्यांचं बारामती डेव्हलप केलं, इथे कपिल पाटलांनी काय केलं या जिल्ह्यासाठी, तर बाळामामाने काय केलं जिल्ह्या, आणि शरद पवारांनी या जिल्ह्यासाठी काय केलं, किंवा मोदीजींनी या जिल्ह्यासाठी काय केलं. जे स्मार्ट सिटी सांगितले होते, आज भिवंडी जगामधलं सहभाग नंबरचं घाणेरडं शहर म्हणून ओळखलं जातं. इथे लोकांना रोजगार नाही, महिलांना नोकरी नाही किंवा व्यवसायासाठी काही नाही, युवांना नोकऱ्या नाहीत, इतकी प्रचंड दुरावस्था आहे. शिक्षणाची दुरावस्था आहे, आरोग्याची दुरावस्था आहे. अशा वेळेस जिजाऊचं जे भरभक्कम काम आहे, या कामाच्या आधाराने आम्ही सांगतोय कमीत कमी 3 लाख मतांनी आपली सीट निवडून दिली. 1-1.5 लाख नाही, आता तर लोकांच्या 7 दिवसाच्या भेटीनंतर आम्हाला 100% कळून चुकले. किमान आताच आमच्या जिल्हाध्यक्षांना आम्ही हिशोब दिला, किमान आपण 3 लाख मतांनी आपली सीट विन होईल. आमच्याकडे दाखवायला काम आहे. आणि जे कोणी असे बोलत असतील 1.5 लाख मत तरी मिळतील काय म्हणतील, त्यांच्या अंदाज समाजाला माहिती आहेत की ते अंदाज किती बऱ्यापैकी आहेत. ज्यांनी कोणी बोलत असतील ते आमचे हितचिंतक असतील, कदाचित त्यांनाही आम्ही आमच्याकडून बऱ्यापैकी राजकारणाबाबत त्यांना माहिती असेल की जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा जिजाऊंनी ठरवलं, निलेश सामनेंनी ठरवलं, कारण तो स्वतःसाठी नाही जगत, तो 100% समाजासाठी जगतो. आणि ही निवडणूक एखाद्या खासदारापेक्षा खूप चांगलं जीवन जगू शकत होतो, मी खरं जगू शकतोय, परंतु माझ्या समाजाला जोपर्यंत गरिबी आहे जिथपर्यंत तो दारिद्र्यात आहे, तिथला विद्यार्थी जर शिक्षणापासून वंचित आहे, तिथली भगिनीला रोजगार नाहीये, तिथल्या युवांना रोजगार नाहीये, तिथल्या माणसांच्या आरोग्याचा प्रश्न खितपत पडलेला आहे, त्यावेळेस त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवतोय म्हणून त्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि अगदीच सांगतो 6-6 विधानसभेला मोठ्या लीडने आपण निवडून येऊ. शापूर सालक्या तालुक्यातून परत एकदा सांगतो 1.5 लाख मतं आपल्याला शापूर विधानसभेत पडतील, मुरबाडमधून त्यापेक्षा कदाचित जास्त पडतील, कल्याणमध्येही सर्वात नंबर 1 जिजाऊच असेल, निलेश सांबळेच असतील, एवढंच नाही तर भिवंडीच्या तिन्ही विधानसभामध्येही आम्ही टॉपला असतो. कारण त्याला मुख्य कारण आहे आमच्या बरोबर मतदार आहेत, आमच्या बरोबर मतदार राज्य आहे का, जे दैवत आमचं आहे, प्रहार आहे, बच्चू भाऊ आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे, त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र कुणबी एकीकरण समिती, तशाच विविध प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी पाठिंबा दिलेले. या सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सर्व संघटनांचे कार्यकर्ते स्वतः उमेदवार आहे समजून कामाला लागलेले आहेत. अगदी अभिमानाने सांगतो, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत
हजारो कार्यकर्ते काम करतात, त्यातले अनेक कार्यकर्ते मी बघितलेले पण नाही, त्यांनी ती माझी भेट झालेली नाही. बिचारे ट्रेनला येतात, टिटवाळ्याला, कल्याणला येतात, स्वतःच्या स्वतः प्रचार करतात, निघून जातात. अशा प्रकारची प्रचाराची फेरी देशामध्ये एकमेव एका ठिकाणी होते. आणि मी नक्कीच सांगतोय, मी निवडून आल्यानंतर देशामध्ये बदलाचे सावट होईल. आणि ज्यांचे कोणाची सत्ता येईल त्यांना सामाजिक काम करावं लागेल. समाजाच्या ज्याप्रमाणे घटनेमध्ये लिहिलं होतं, आरोग्याच्यासाठी आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, महिला सक्षमीकरण, विवाह रोजगार आणि शेतकरी विकास हा शासनाला स्वीकारायला हवी. एवढं मी नक्कीच या प्रसंगी सांगतो. विरोधकांकडून आणखी निलेश सांबळेंवर आरोप होतोय की निलेश सांबळे जर जिंकून आले तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील. परंतु आजची तुमची एक स्टेटमेंट वेगळी आली जाहीर प्रचारामध्ये की तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार. नक्की काय? अहो, मी काँग्रेसचाच आहे, मी काँग्रेसचा सदस्यत्व आहे. मी एकाच पक्षाकडे निवडणुकीसाठी अर्ज माग केला होता का मला उमेदवारी द्यावी, ती काँग्रेस पक्ष आहे. बाकी मी कुठल्याही पक्षाशी काही माझा संबंध नाही. मला उमेदवारी ती मिळते म्हणून कपिल पाटील पडतात, म्हणून कपिल पाटलांनी जितेंद्र आव्हाडांना हाताशी धरलं आणि हाताशी धरून बाळामामाचा विचारायचा बळी दिलेला आहे. एवढं मी नक्कीच सांगतो. परवाच मला वाटतं समजलं की बाळामामांना वरून कोणीतरी फोन केला होता भारतीय जनता पार्टीच्या यांनी का तू पैसे वाटणे बंद कर, प्रचार बंद कर, नाही तर हो करून देव करून असं समजलेलं आहे. नाही असे माझ्या ऐकिवात आलेलं, त्याबाबतही शहानिशा करा. आणि जितेंद्र आव्हाडांनी जो कपिल पाटलांना उमेदवार पाहिजे तोच उमेदवार दिला होता. कारण 2014 निवडणूक बघितली होती का, ऐन निवडणुकीच्या 3 दिवस अगोदर बाळामामा गायब होता. आताही त्यांना कदाचित उद्या परवापासून बाळामामाला गायब करायचे असेल. आणि पर्यायी उमेदवार मी उभा राहिल्यानंतर मी तेव्हा 28 जानेवारीच्या भाषणातही आपल्याला सांगितलं होतं का मी जर कुठल्याही राजकीय पक्षाकडून उभा राहिलो तर किमान महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून. परंतु आता अभिमानाने सांगतोय का देशातला अपक्ष उमेदवार सगळ्यात जास्त मताधिक्याने मंत्र्याला पाडून निवडून येईल. जिथे पंतप्रधान आले होते, जिथे शरद पवार 3-3, 4-4 दिवस फिरले, त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताने देशामध्ये निवडून येईल. एवढं नक्कीच आपल्याला सांगतोय.